तर जळगावच्या धरण गावात शिवसैनिक आक्रमक झालेत. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांचा प्रतिकात्मक पुतळा हा जाळण्यात आलाय. गुलाबराव पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय. जळगावच्या धरण गावात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा एक प्रतिकात्मक पुतळा इथे जाळण्यात आला. गुलाबराव पाटील यांचा तीव्र शब्दात यावेळी निषेध व्यक्त करण्यात आलाय. एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांनी परत यावं अशी भावनिक साथ राज्यभरात शिवसैनिक घालत असताना काही ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात तसेच त्यांचे होमटाऊन असलेला धरणगाव इथं शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. गुलाबराव पाटील यांनी पक्षासोबत गद्दारी केली आहे अशा तीव्र शब्दात यावेळी शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करत गुलाबराव पाटील यांचा निषेध व्यक्त केलाय. आम्ही सर्व शिवसैनिक या पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा निषेध करत असून दोन तीन दिवसापासून जे सत्यानाट्य चालू आहे त्या सत्यानाट्याचा आम्ही निषेध करत आहोत. मित्रांनो, या गुलाबराव पाटलाला आमच्या पक्षप्रमुखांनी खूप काही मोठं केलं. सरदाराच्या मुलाला आमदार केलं, आमदाराला मंत्री केलं, मंत्री कॅबिनेट मंत्री केलं, तरी या माणसाने आमच्या उद्धव साहेबाला धोका दिला आहे. आणि या धोक्या देण्यामुळे आमच्या सर्व धरणगावातले सर्व शिवसैनिक यांच्या पाठीशी कोणीच नाही. मित्रांनो, यांच्या या कृत्यामुळे सर्व शिवसैनिक आमचे नाराज झालेले आहेत.